हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज चिल्ड्रन्स डे आहे, 14th ऑफ नोव्हेंबर. सो टुडे सरप्राईज, आज 2 वर्षानंतर आउटिंगला निघालेलो आहोत मुलींना घेऊन. त्यांना माहिती नाही एक्झॅक्ट मी त्यांना कुठे घेऊन निघालेली आहे. त्यांच्यासाठी आजचा सरप्राईज आहे चिल्ड्रन्स डे साठी. सो तुम्ही आमच्यासोबत राहा, घेऊन जातोय कुठे ते बघा. आता आम्ही ट्रॅव्हलिंगला सुरुवात करतोय. एकदम अर्ली इन द मॉर्निंग निघालेलो आहोत. आता आम्ही वसई फाटा पार केलेला आहे. जास्त काही ट्रॅफिक वगैरे वाटत नाही सकाळी. विक्रमगड रोडला आलेलो आहोत. मुलींना एक्साइटमेंट झालेलं आहे. मम्मी नक्की कुठे चालली आम्हाला घेऊन? रिचा कुठे जायचंय तुम्हाला? अजूनपर्यंत थोडस सस्पेन्स ठेवा असं वाटतंय, पण यांना बहुतेक आता डाऊट आलेला आहे. इंडिकेटर बघत चाललेलो आहोत. आता मला राहत नाही. आता मी सांगून टाकते की मी नक्की कुठे चाललेली आहे. यांना मी घेऊन चालली जवाहरला. हिस्टॉरिकल प्लेस आहे आणि मिनी महाबळेश्वर म्हणून त्याला संबोधलं जातंय. भरपूर ऐतिहासिक वास्तू तिथे आहेत बघण्यासारखे. हायवेवरून जवळजवळ 47 किलोमीटर्सचं डिस्टन्स आहे. बघूया तिथे नवीन नवीन काय बघायला मिळतं आपला. आम्ही फर्स्ट टाइमच चाललेलो आहोत. रोड एकदम छान आहे तिथे आणि आजूबाजूचा नजारा ही खूप छान आहे. डोंगर आहेत. आता जस्ट पावसाळा संपलेला आहे. हिरवळ आहे आजूबाजूला. तर 2.5 तासाचे ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही फायनली इथे आलो आहोत. जवारला पोहोचलेलो आहोत. आता आम्ही पॅलेस कडे जातोय. बरेचसे टुरिस्ट इथे आलेले आहेत. काजूच झाड आहे इथे. काजूला मोहर आलेला आहे. जवळजवळ 1 किलोमीटर आतमध्ये चालत जायचं. आता मेन रोड ला गाडी पार्किंग केलेली आम्ही आणि आता इथून चालत निघालेलं आहे. जर पुढे काय आम्हाला येता येतं भरपूर वेळ गेलेला आहे. विचारत विचारत आम्ही आलेला आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर थोडस अजून लवकर निघून यावं लागेल, म्हणजे जास्त उन्हात भटकंती होणार नाही. उन्हाचा त्रास होणार नाही. अजूनही दुसरी ठिकाणं आपल्याला बघायची आहे.
दगडाने बनवलेला हा किल्ला आहे. जवळजवळ 200 वर्ष अगोदरचा आहे. किती छान नक्षीकाम तिथे केलेलं आहे आणि अजून काहीच तोडफोड झालेली नाही, फक्त काचा वगैरे फुटलेला आहे. त्या काही जी डिझाईन अजूनही भिंतीवर टिकलेली आहे, किती छान डिझाईन आहे. सुपर महाबळेश्वर ला आलं सर, धुकं पडलेलं आहे. सुपर असं वाटतंय महाबळेश्वर ला आलेलो आहोत. तशी एरिया नजारा आहे इथून पाहण्यासारखा, खूपच छान वाटत. आता आम्ही हनुमान पॉइंट इथे आले आहोत. हनुमान पॉइंट कडून आम्ही आता निघालेलो आहोत. तिथून जवळजवळ 2 किलोमीटर आतमध्ये शिरपामाळ इथे पाहायला जातो आहोत आम्ही. शिरपामाळ इथे पोहोचलेलो आहोत आम्ही. भरपूर उंचावर आलेले आहेत आपण. आता पुढे पण बघूया कसं काय. त्याच्या मागील बाजूस हरिहर आणि असं इला बघ तर हरिहर म्हणून एरिया.
आता आम्ही चाललो घरी. आता अजून बघूया, अजून काही एक्स्ट्रा काहीतरी पुढे काय बघायला मिळते का बघूया. अजून लोकांना दुसऱ्याकडे चौकशी करतो की अजून कुठे काय पॉइंट वगैरे आहे का. सध्या भूक लागलेली आहे, दुपारचं 1 वाजलेलं आहे आता आम्हाला. आता ते पॉइंट धबधबे आहे ते म्हणते कसं ते आता पावसाळ्यात चांगली दिसत ना, असं उन्हाळ्यामध्ये बरोबर दिसत नाही. बरोबर ना रेचल थकली. अरे या नाही कर पेरू 5 रुपयाला काय र. हो ये हो ये ना इकडे ये ना. आता तुला कोठ सांग. होय त्या ना भाई, आता तुला कोठ सांग. ये ना ओ, दोन दोन रुपये दादू. सो अशा प्रकारे आमची ट्रिप झालेली आहे. आम्ही आता जेवण वगैरे घरी जायला निघालेलो आहोत. जेवढी मजा केली तेवढेच थकलेलो आहोत. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब मारा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही नक्कीच तिथे व्हिजिट द्या, तुम्हालाही आवडेल. थँक्यू फॉर वॉचिंग.